ऊसाचा पगार त्या ठिकाणी कापला जातो आणि एक कृतज्ञता निधी म्हणून हे पैसे संस्थेकडे जमा असतात आणि त्या पैशातून 75 लाख रुपये उर्वरित राहिलेल्या कामासाठी त्या ठिकाणी पुन्हा शाळेच्या बांधकामासाठी ते काम देण्यात आले. त्याचं काल भूमिपूजन होतं. आपण कार्यक्रम पत्रिका जर पाहिली तर त्या कार्यक्रम पत्रिकेवरती प्रमुख उपस्थितीमध्ये या तालुक्याचे आमदार आणि मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य दिलीपराव वळसे पाटील हे त्या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये होते. त्याचप्रमाणे विभागीय चेअरमन राम कांडगे देखील प्रमुख उपस्थितीमध्ये होते. परंतु ही मंडळी त्या ठिकाणी कार्यक्रमाला आली नाहीत. त्याचं कारण देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही कालच हा कार्यक्रम या ठिकाणी करणार होतो. शांततेच्या मार्गाने कर्मवीर भाऊराव पाटलांची प्रतिमा ठेवून आत्मक्लेश आंदोलन करण्याचा आम्ही काल इशारा दिला. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला नोटीस बजावली, आम्हाला कार्यक्रमापासून प्रवृत्त केलं, आम्हाला डिटेन करण्याची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. आम्ही देखील शाळेच्या प्रांगणामध्ये जाऊन या गोष्टी करणार नव्हतो, कारण तिथं आपले विद्यार्थी आहेत, तेवढा सुसंस्कृतपणा आमच्याकडे आहे. आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गानं जे काही ग्रामस्थांचे पैसे कष्टाचे पैसे आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यामध्ये जो गैरव्यवहार झालेला आहे त्याची चौकशी व्हावी ही माफक अपेक्षा आपण त्या ठिकाणी करत होतो. आणि लोकशाहीमध्ये ही बाब आजचे म्हणजे गैर नाही, तेवढ्या घटनेने आपल्याला दिलेला अधिकार आहे. न्याय मागणं हा काही गुन्हा नाही. आणि मग जर आपण शांततेच्या मार्गाने या गोष्टी करणार असेल तर पोलिसी दडपशाहीचा वापर करून आम्हाला या ठिकाणी ही गोष्ट करू दिली नाही. आणि त्यांना माहिती होतं की आमचा पूर्व इतिहास जर तपासलं तर मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा कार्यक्रमामध्ये आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील रोखण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांच्या मनामध्ये कदाचित भीती असेल की ही मंडळी याही ठिकाणी येऊन आपला कार्यक्रम त्या ठिकाणी रोखू शकतात, आपलं भाषण रोखू शकतात, या भीतीपोटी ते या ठिकाणी आलेले नाहीत. मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही, परंतु त्यांना देखील माहिती आहे की या शाळेच्या कामामध्ये निश्चितपणानं भ्रष्टाचार झालेला आहे, गैरव्यवहार झालेला आहे. माझ्याकडे या ठिकाणी ज्यांना ज्यांना मी पत्रव्यवहार केलाय त्याच्या पोच आहेत, रजिस्टर पोस्टाने मी तो पत्रव्यवहार केलेला आहे. वळसे पाटलांचं देखील मला उद्देशून आलेलं एक पत्र आहे. माझी तीच अपेक्षा आहे की या शाळेच्या कामामध्ये जो काही गैरव्यवहार झालेला आहे त्याची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे, दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि जी अपहाराची रक्कम त्याच्यामध्ये या लोकांनी घेतलेली आहे खाल्लेली आहे ती रक्कम त्यांच्याकडून त्या ठिकाणी वसूल झाली पाहिजे ही आमची त्यामध्ये भूमिका आहे. कारण या गावातील प्रत्येक ग्रामस्थांनी दिलेला पैसा हा त्याच्या कष्टाचा आणि घामाचा पैसा आहे. 2 कोटी जी रक्कम खर्च झाली त्याच्यामध्ये 1 कोटी 6 लाख रुपये हे ग्रामस्थांचे आहेत आणि म्हणून याची चौकशी व्हावी या मागणीसाठी पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि सत्य जर बाहेर यायचं असेल या संबंधित ठेकेदाराला वाढीव दराने इस्टिमेट करून ते काम दिलं गेलं, ते कुणाच्या सांगण्यावरून गेलं हे जर बाहेर यायचं असेल तर संबंधित ठेकेदाराची नार्को टेस्ट करण्यात आली पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये कोणाकोणाचे हात त्या ठिकाणी गुंतलेले आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. संस्था पातळीवर देखील चौकशीसाठी आम्ही मागणी केली आहे. शासनस्तरावर मग शिक्षण मंत्री असतील, मुख्यमंत्र्यांपर्यंत वेळ पडली तर धर्मदाय आयुक्ताकडे देखील आम्ही तक्रारी अर्ज करणार आहोत. परंतु आतापर्यंत अनेक गोष्टी आपल्या गावामध्ये छोट्या मोठ्या घडत आल्या, अनेक ठिकाणी ग्रामस्थांच्या पैशाचा दुरुपयोग झाला, आम्ही थोडी संयमाची भूमिका घेतली. परंतु शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये जर भ्रष्टाचार होणार असेल आणि लोकांचे पैसे खाली जाणार असतील तर अशा लोकांना या ठिकाणी चौकात आणून ओल्या बांबूनी फटके दिले पाहिजे. कारण ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभी हयात शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यापर्यंत गोरगरिबांच्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केलं, आपलं आयुष्य खर्ची घातलं आणि त्यांच्या कार्याकडे बघून
प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या रयत शिक्षण संस्थेला मदत करण्याचं काम केलं. आपल्या गावातील ग्रामस्थांनी 7.5 एकर जागा त्या ठिकाणी श्रीरामी देण्याच्या कामासाठी दिली. त्यावेळेच्या जुन्या जाणत्या पुढाऱ्यांनी शाळेचे आणि शिक्षणाची गरज ओळखून रस्त्यांची साखर विकून त्या ठिकाणी शाळा बांधली, कारण आपली मुलं शिकली पाहिजे. ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी संपूर्ण आयुष्य या शिक्षणासाठी व्यतीत केलं, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्याला फारकाव फारकल्याचं काम रयत शिक्षण संस्थेमध्ये बसून काही मंडळी त्या ठिकाणी करायला लागले. ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी ही संस्था मोठी केली, आपण पाहिलं असेल मंचरमध्ये सुद्धा कॉलेजची 105 एकर मंचरच्या लोकांनी जागा त्या ठिकाणी संस्थेला दिली. संस्थेची कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी या राज्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी काही ठराविक मंडळी बसलेली आहेत आणि यांनी त्या ठिकाणी बसून या संस्थेला बदनाम करण्याचं काम चालू केलेलं आहे. या ठिकाणी बसून पैसे खाण्याचं काम सुरू झालेलं आहे. शिक्षण क्षेत्राला गालबोट लावण्याचं काम या मंडळींनी सुरू केलेलं आहे आणि म्हणून आम्ही हा जो लढा सुरू केलेला आहे. आता मला माहिती आहे या ठिकाणी काही मंडळींच्या इच्छा जरी असल्या तरी ते इथं येऊ शकत नाही, प्रत्येकावरती काहीतरी दडपण आहे. पण माझ्या सगळ्या सुज्ञ ग्रामस्थांना मला हे सांगायचं की आपल्या भोळेपणाचा आणि भाबडेपणाचा आणि आपल्या या स्वभावाचा या मंडळींनी फायदा घेतलेला आहे आणि म्हणून मराठीमध्ये म्हण आहे, मांजर झालं वाढण उंदरांचं झाला सोसोळात, तसा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून हे मांजर रॉड झालेलं आहे. या मांजराचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल आणि म्हणून या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत. आम्हाला अशा पोलिसांनी कितीही नोटिसा बजावल्या आणि कितीही दडपशाही केली आणि माझ्यावर शेकडो गुन्हे दाखल केले तरी आमच्यासारखी मंडळी कधीही त्याला घाबरत नाही. सच परेशान हो सकता है मगर पराजित नाही हो सकता. सच्चाईमध्ये ताकद असते आणि म्हणून या सच्चाईसाठी आम्ही सातत्यानं लढा देत राहणार आहोत. एखादा विषय हातात घेतल्यानंतर त्या विषयाच्या मुळापर्यंत जाण्याची आमची सवय आणि जोपर्यंत त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा सोडत नसतो. आज देखील मला आपल्या सगळ्यांना हे सांगायचं, ही जी मंडळी या शिक्षण क्षेत्राला बदनाम करण्याचं काम करायला लागली आहे, या मंडळींचा बंदोबस्त करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रतिमा या ठिकाणी ठेवून हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे. यानंतर देखील आम्ही या गोष्टीवरती शांत बसणार नाही. यापुढे देखील वेगवेगळ्या ठिकाणी पाठपुरावा करून जोपर्यंत दोषींवरती कारवाई होत नाही तोपर्यंत ही लढाई आमची सुरूच राहणार आहे. मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून नमूद करायची आहे. 2 कोटीमध्ये 1.6 कोटी ग्रामस्थांनी दिले, 1 कोटी रुपये रयत शिक्षण संस्थेने दिले. मी सांगितलं संस्थेचा निधी हा सुद्धा तिथल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाच्या पगाराचा कृतज्ञता निधी असतो. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याचा एक रुपया नाही, परंतु इथं यायचं आणि सगळं काही आमच्यामुळेच चाललंय असं दाखवायचा प्रयत्न केला जातोय. मला आवर्जून एक गोष्ट आपल्या सगळ्यांना एक सांगायची की अनेक शाळेची कामं त्यावेळेला सुरू झाली, त्यावेळेला आपल्या भीमाशंकर कारखान्यातून जो दरवर्षी शिक्षण निधी कापला जातो, शिक्षण निधी बालविकास निधी कापला जातो, त्या शिक्षण निधीमधून बाकीच्या शाळांना मदत करण्यात आली. परंतु आमच्या गावाला पुरस्कार मिळाला. दरवर्षी आमच्या गावातून मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यावर ऊस जातो आणि दरवर्षी आमच्याही शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशातून शिक्षण निधी कापला जातो. त्या शिक्षण निधीमधून 1,00,000 रुपये कारखान्याकडे आमच्या शेतकऱ्यांचे जमा आहे. मग जर तुम्हाला आमच्या शाळेबद्दल जर खरोखर कळवा होता तर कारखान्यातून का 20-25 लाख रुपये तुम्ही आमच्या शाळेला दिले नाही? जे आमच्या शेतकऱ्याचे शिक्षण निधीच्या नावाखाली कापलेले पैसे ते पैसे आमच्या शाळेसाठी तुम्ही का दिले नाही? ते मनाचं मोठे पण तुम्ही का दाखवलं नाही? 1 रुपया तुमच्या खिशातला तिथं नाही. जो कृतज्ञता निधी रयत शिक्षण संस्थेचा आहे ते त्या ठिकाणी आलेला आहे. आमच्या ग्रामस्थांचे पैसे त्या ठिकाणी आहेत आणि क्रेडिट मात्र भरतीच मंडळी घेत आहे. त्यामुळं मला हे सगळं तुम्हाला का सांगायचंय? अगदी शाळेचं काम सुरू झालं
टेंडर प्रोसेस पासून सगळा मॅनेजेबल कार्यक्रम होता, जाहिरात सुद्धा मॅनेज करण्यात आली, टेंडर ओपन होत असताना त्या ठिकाणी सुद्धा संबंधित ठेकेदाराच्याच नावाने तीन वेगवेगळी टेंडर त्या ठिकाणी आली, गावच्या बांधकाम व्यावसायिकांना सुद्धा त्या ठिकाणी निविदा भरू दिल्या नाही, त्यांना कारण सांगितलं, म्हटलं डीडी लागतो, बँकेचा डिमांड ड्राफ्ट लागतो, तरच तुमची निविदा स्वीकारली जाईल, जे डिपॉझिट द्यायचं असतं त्याच्यासाठी। परंतु ज्या वेळेला जी कोटेशन फोडली गेली त्याच्यामध्ये डीडी निघाला नाही, चेक निघाला, आपले लोक सांगत होते, जे व्यावसायिक आपले आहेत ते म्हणत होते आम्ही चेक द्यायला तयार आहे, रोख स्वरूपात रक्कम द्यायला तयार आहे, परंतु त्यांच्या संस्थेच्या ठेकेदाराला काम जाण्यासाठी ही आग टाकली आणि प्रत्यक्ष जे टेंडर ओपन झालं त्यावेळेला मात्र त्याच्यामध्ये चेक निघाला। आम्ही त्याला आक्षेप घेतल्यानंतर आपल्याच स्कूल कमिटीचे सदस्य माताजी पोपरकर यांनी वळसे पाटलांना फोन लावला की बाबा यांनी सांगितलं डीडीचे आहात आहे, परंतु याच्यात तर चेक निघालाय। वळसे पाटील म्हणाले काही हरकत नाही, तुमचं काम होण्याशी मतलब आहे, तुम्हाला काय करायचंय, कोणी काम केलं तर मग 2 कोटीमध्ये काम का झालं नाही हा आमचा त्या ठिकाणी सवाल आहे। ही 2 कोटीची रक्कम पावणे 3 कोटीवर का दिली हा आमचा सवाल आहे। आणि म्हणून या 2 कोटीमध्ये जे काही 35-40 लाख रुपये संबंधित ठेकेदाराला जास्त गेलेले आहे आणि त्या ठेकेदाराच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना हे पैसे मिळालेले आहेत त्या सर्वांची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी हे आत्मक्लेश आंदोलन आहे। आणि जोपर्यंत ग्रामस्थांच्या पैनपैचा हिशोब या ठिकाणी लागत नाही आणि दोषींवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आमची ही लढाई या ठिकाणी सुरूच राहणार आहे। कर्मवीर भाऊराव पाटलांना वंदन करून आम्ही हे आत्मक्लेश आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आणि यापुढे माझी ग्रामस्थांना विनंती आहे की आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या भोळ्या भाबड्या स्वभावाचा फायदा आजपर्यंत भावनिक विषय पुढे आणून अनेक वेळा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यातून हे सगळे प्रकार होत आहेत। होतंय काय, आपण फक्त पैसे देऊन मोकळे होतो, पुढे काय झालं काय नाही आपण त्याचा तपास करत नाही। आपण भावनिक होतो, आपल्याला वाटतं शाळेचं काम चाललंय, मंदिराचं काम चाललंय, याचं काम चाललंय, देऊन टाका पैसे। परंतु या पुढच्या काळामध्ये आपण देखील विचारपूर्वक त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे आणि आपल्या बहीणपैचा हिशोब त्या ठिकाणी लागला पाहिजे ही भूमिका देखील आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे। आपण जर अशाच पद्धतीनं वागत राहिलो तर या मंडळींना ही मंडळी शोकावल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून भविष्य काळामध्ये देखील आपण देखील जागरूक असणं गरजेचं आहे। मी अधिक तर काही बोलणार नाही, या ठिकाणी काही पत्रकार बांधव आलेले आहेत त्यांचं देखील मी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आहे पत्रकार, या पत्रकारांनीच खऱ्या अर्थाने या प्रश्नाला वाटा फोडली आणि मला सांगायला अभिमान वाटतो, मला कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट घ्यायचं नाही। कर्मवीर जयंतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी मी सांगितलं 1 कोटीचा ग्रामस्थांचा वाटा होता, 1 कोटी 6 लाख रुपये ग्रामस्थांनी दिलेत, उर्वरित अपुरे राहिलेल्या कामाला ग्रामस्थ 1 रुपया देणार नाहीत, संस्थेने ती जबाबदारी घ्यायची आणि म्हणून राहिलेले जे काही 75 लाखाचं काम आहे ते त्यानंतर मंजूर झालेलं आहे आणि मीडियाने देखील त्यावेळेला चांगली साथ दिली आणि हा विषय त्या ठिकाणी वाजवला आणि सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी हा विषय गेल्यामुळं एक मीडियात हा विषय गेल्यानंतर प्रेशर तयार होतं, ते प्रेशर तयार झालं आणि त्यानंतर हे 75 लाख रुपये या शाळेच्या कामासाठी आले आणि उर्वरित काम त्या ठिकाणी होणार आहे। चांगल्या गोष्टीला आमचे सदैव पाठिंबा आहे, उर्वरित राहिलेलं काम देखील पूर्ण झालं पाहिजे त्यासाठी आमचा देखील पाठिंबा आहे, आम्हाला देखील आनंद त्या गोष्टीचा आहे। परंतु ज्या 2 कोटीच्या कामामध्ये गैरव्यवहार झालेला आहे त्या दोषींवरती कारवाई झाली पाहिजे आणि जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत या ठिकाणी बसणार नाही। मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। भाऊराव पाटलांचा विजय असो, कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय असो, श्रीराम विद्यालयातील भ्रष्टाचारांना शिक्षा झालीच पाहिजे, श्रीराम विद्यालयाच्या बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे,
जोपर्यंत याची निपक्षपातीपणे चौकशी होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.